नमस्कार मित्रांनो, आता हेडकटरच्या विशेष वैशिष्ट्यांबद्दल आणि भागांबद्दल बोलूया. जसे आपण पाहू शकता की ते हेडकटर आहे, दुसऱ्या बाजूने पहा. हेडकटरचे वजन 2.8 किलो आहे, जे आपल्याला दीर्घ कालावधीसाठी काम करण्यास मदत करते. पॉवर केबल अंदाजे 2.5 मीटर आहे, जी तुम्हाला लांबीसह काम करण्यासाठी लवचिकता देते. हलची पकड इन्सुलेटेड आहे. एक चालू आणि बंद बटण आहे, जे ऑपरेशन दरम्यान वापरले जाऊ शकते. जसे आपण पाहू शकता की तेथे एक ब्लेड गार्ड आहे, जो आपल्यासाठी सुरक्षितपणे कार्य करणे सोपे करतो आणि कोणताही थ्रोबॅक नाही. संपूर्ण शरीर आणि साधने. बेस प्लेट आहे आणि ते सर्व पावडर लेपित आहे. एक कटिंग रेप स्केल आहे, जो इच्छित लांबीवर सेट केला जाऊ शकतो. कटिंग ब्लेड अंदाजे 4 आहे आणि कटिंगची खोली 40 मिमी आहे. रिंग स्पॅनर आणि हेक्स की वापरून तुम्ही ब्लेडला आत बसवू शकता. सुरक्षा चष्मा, हातमोजे आणि योग्य कपडे घालून काम करा. ब्लेड घालण्यापूर्वी हेडकटर अनप्लग असल्याची खात्री करा. सामग्रीसाठी योग्य कटिंग ब्लेड निवडा. पाना वापरून ब्लेड नट सैल करा. आर्बरवरील खुणांसह ब्लेड संरेखित करा. रेंचने ब्लेड नट सुरक्षितपणे घट्ट करा. डेप्थ कंट्रोल नॉब वापरून कटिंग डेप्थ सेट करा. गल घट्ट धरून ठेवा आणि कटर सामग्रीवर ठेवा. हर कडला योग्य ऊर्जा स्त्रोतामध्ये प्लग करा. कडला कटिंग लाइनच्या बाजूने समान दाबाने मार्गदर्शन करा. ब्लेडला काम करू द्या, जास्त दबाव टाळा. स्थिर गती कायम ठेवा आणि मार्गाचे अनुसरण करा. कटर थांबवण्यासाठी ट्रिगर स्विच सोडा. पॉवर स्त्रोतापासून हेडकटर अनप्लग करा. नियमित स्वच्छता. घाण आणि गुळगुळीत ऑपरेशन काढण्यासाठी ब्लेड आणि हँडल स्वच्छ करा. ब्लेड बदलणे. चांगली कटिंग राखण्यासाठी ब्लेड निस्तेज किंवा खराब झाल्यावर बदला. ल्युब्रिकेशन. ब्लेड यंत्रणा सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी वेळोवेळी थोड्या प्रमाणात वंगण लावा. स्टोरेज. हेडकटरला कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी ओलावा आणि उच्च तापमानापासून दूर ठेवा. सुरक्षा तपासणी. सुरक्षा तपासणी प्रत्येक वापरापूर्वी
ब्लेडची लॉकिंग यंत्रणा योग्यरित्या कार्य करत आहे आणि ब्लेड योग्यरित्या लॉक केले आहे याची खात्री करा. नल तपासा. झीज किंवा नुकसानीच्या कोणत्याही चिन्हासाठी नल तपासा आणि आवश्यक असल्यास साधन बदला.